निवडणूक सन 2021 ची आज रोजी संपन्न झालेली आहे। खरं तर या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी 2 उमेदवार तर उपाध्यक्षपदासाठी 5 उमेदवार होते तर सेक्रेटरी पदासाठी एकूण 2 उमेदवार होते। यामध्ये जे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत ते ॲडव्होकेट सुमित सोपानराव निका माझ्यासमोर, त्यांच्याकडे जाणून घ्यायचे की आज या ठिकाणी आपण अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये विजय झालात तर पहिल्यांदा आपल्याला काय वाटते? हा एक आनंदाचा क्षण आहे, आयुष्यामध्ये हार जीत असते परंतु जिंकणंसुद्धा एक चांगला अनुभव येतो त्याचा, त्याच्याबद्दल मी फार समाधानी आहे। जे काही माझे वकील मित्र आहेत, जे काय भगिनी आहेत, यांनी जे काय माझ्यासाठी पळापळ केली इलेक्शन जाहीर झाल्यापासून, त्यांचे मी सर्वांचे ऋणी आहे, त्या सर्वांचे मी आभारी आहे। आपण या ठिकाणी आज निवडून आलात तर प्रथमतः वकिलांच्या समस्येसाठी कुठले प्रश्न मार्गी लावणार आहेत? सगळ्यात मोठी जी समस्या आहे सध्या ती इथं वकिलांसाठी इथं बसण्याची व्यवस्था ही अपुरी आहे, त्याच्यासाठी आता नवीन इमारतीचं काम चालू आहे। त्याच्यानंतर जे स्टॅम्पिंग जे आहे की ई स्टॅम्प अजून जुन्नर कोर्टात उपलब्ध नाही, प्रत्येक वेळेस स्टॅम्प पेपर घ्यावा लागतो, त्याच्यामध्ये एक दिवस जातो, त्याच्यामुळे अर्जंट दावा जर असला तर तो दावा दाखल करण्यासाठी विलंब होतो। त्याच्यासाठी माझा सर्वात प्रयत्न राहणार की जो काही ई स्टॅम्पिंग सोय आहे ती जुन्नर कोर्टामध्ये सुरू व्हावी। त्याचबरोबर बिल्डिंगच्या नूतनीकरणाचं नवीन बिल्डिंग चालू आहे तर या बिल्डिंगच्या संदर्भात आपण कुठले प्रश्न मार्गी लावणार आहात? जी काही वकिलांसाठी जी काही रूम तिथं अलॉट केली गेलेली आहे ती जी आजची जी काही संख्या पाहता आज 169 संख्या झालेली आहे। दरवर्षी ही संख्या 20-20 वाढत जाते, कदाचित ते 25-30 वाढत जाईल। त्यावेळेस जे काही बार रूम आम्हाला उपलब्ध करून दिलं गेलेलं आहे ते कमी पडणार आहे, म्हणून माझी आत्तापासूनच त्याला प्रयत्न राहणार आहेत की जे काही आम्हाला ज्यांनी रूम दिलेली आहे ती आम्ही चेंज करून आम्ही त्यांना डबल साईजची रूम त्यांच्याकडे मागणी करणार आहे। त्याचबरोबर बाकीचे उमेदवार देखील या ठिकाणी विजय झाले, त्या संदर्भात काय सांगाल? सर्वांचे आभार, इथं कोणी कोणाचा शत्रू नाही आहे। कोर्टासमोर आम्ही जरी भांडण असलो तरी देखील बार रूममध्ये आम्ही एकत्रच असतो, म्हणजे घरच्यांची एक वेळ आम्ही जास्त वेळ थांबत नाही, परंतु इथलं जे कोर्टासमोर आम्ही जे राहतो ते एकमेकांच्या मित्रासारखं बहिणींसारखं आम्ही इथं राहत असतो। कोर्टासमोर आम्ही भांडतो परंतु बाहेर आल्यानंतर आम्ही एकत्र चहा पितो, त्यामुळे तसे आमचे काही वाद नसतात। सगळ्यांचे अभिनंदन, इथं बाकीचे उमेदवार पण आहेत ते सगळ्यांचे अभिनंदन। सारखी पण तिथं सोय करण्यात आलेली आहे जेणेकरून पक्षकारांना तिथं बसता येईल, त्यांचे जे काही वॉलआउट केलेले केसेस आहेत त्याप्रमाणे तिथं त्यांना त्या ठिकाणी त्यांची बसण्याची व्यवस्था केली जाईल। आता जर या इमारतीत जर पाहिलं तर इथं सगळेजण एकत्रच बसतात, त्यामुळे कुठल्या कोर्टात काय पुकारलं आहे ते पक्षकारांना कळत नाही, परंतु त्या इमारतीमध्ये गेल्यानंतर त्या त्या कोर्टाच्या बाहेर पक्षकारांसाठी सेपरेट वेटिंग रूम अशी केलेली आहे, त्याचा फायदा पक्षकारांना होईल आणि आपापली केस कॉल आउट केल्यानंतर ते बरोबर पक्षकार त्या कोर्टामध्ये हजर राहतील आणि जेणेकरून केसेसचा निकाल लवकर या कालावधीमध्ये ते होईल असं वाटत नाहीये, ते कदाचित अजून त्याला एक वर्ष जाण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर माझ्या सोबत जे उपाध्यक्षपदी जे निवडून आले ते ॲडव्होकेट सुधीर कोकाटे आहेत ते पण आहेत, आपली या ठिकाणी उपाध्यक्षपदी निवड झाली काय वाटतं आपल्याला? नमस्कार, पहिल्यांदा सर्व जे मतदार आहेत आमचे सगळे वकील सुशिक्षित लोक आहेत यांचं मी आभार मानतो, त्यांनी मला सेंचुरीच्या पुढे नेऊन म्हणजे जवळजवळ 105 मतं देऊन मला विजयी केलं त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद देतो। आणि माझ्यासाठी ज्यांनी पहिल्यांदा माघार घेतली त्यामध्ये आमचे ॲडव्होकेट संदीप ताम जगताप असतील, समीर भगवंत असतील, त्यांना मी निवडणूक महत्त्वाचं म्हणजे वकील वर्गाचं म्हटलं की लोकांचं अट्रॅक्शन असं असतं की वकील म्हणजे भांडाभांडीच करतात, परंतु ही निवडणूक आमची पूर्णपणे शांततेने कोणत्याही गालबोट न लागता पार पडली आणि त्यामुळे ह्या विजय जो आहे आमचा हा सुखकर झालेला आहे। त्याचबरोबर महिला ॲडव्होकेट उपाध्यक्षपदी यांची निवड झाली ते कुसुमतोळे आहेत माझ्यासोबत, त्यांच्याकडे जाणून घ्यायचं की आज महिलांना परत दुसऱ्यांदा या ठिकाणी संधी भेटली तर आपल्याला पहिल्यांदा संधी भेटली काय वाटते? सर्वांचे आभार मानते, माझ्या सर्व महिला भगिनींनी आणि सर्व माझे जे सहकारी वकील आहेत त्या सर्वांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला आणि मला मत दिलं त्या सर्वांचे मी खूप खूप आभारी आहे। त्याचबरोबर माझ्यासोबत ज्यांनी प्रत्यक्षरित्या किंवा ज्यांनी अप्रत्यक्षरित्या काम केलं त्या सर्वांचे मी खूप ऋणी आहे आणि इथून पुढे मी माझ्या महिला वर्गासाठी खूप चांगलं काम करण्याचा प्रयत्न करेन, त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याचा मी चांगल्या रीतीने प्रयत्न करेन। त्याचबरोबर सेक्रेटरीपदी ज्यांची निवड झालेली आहे ते ॲडव्होकेट सचिन चव्हाण माझ्यासोबत, त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे की आज आपण सेक्रेटरीपदी निवडून आलो तर आपल्याला काय वाटतं?
साहब खरतर हा विजय सर्व मतदार बंधु भगिनी यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला तर तो आम्ही सार्थक करू। येणाऱ्या जो बारचा विषय आहे तसेच लोक जे ग्राहक इथे येतात म्हणजे आपल्या कलीग जे आपल्याकडे इथे येतात त्यांना होणाऱ्या अडचणी तसेच लवकरात लवकर केसचा होणारा निपटारा याकडे आमचं जास्तीत जास्त लक्ष असणार आहे। कारण आदरणीय अध्यक्ष जी उपाध्यक्ष जी तसेच जी बॉडी आहे आणि यापूर्वीचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनासोबत आम्ही इतरांना सोबत सिनियर जे आहेत त्यांच्यासोबत घेऊन आम्ही अधिकाधिक चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर चांगल्या प्रकारचा निकाल लोकांना कसा देता येईल याकडे आम्ही लक्ष देतो। तसेच बार आणि पेन निर्माण न्यायालय आणि इतर वकील करू। त्याचबरोबर अध्यक्षपदाचे जे उमेदवार होते ते ॲडव्होकेट सुधीर ढोबळे माझ्यासमोर त्यांना पण या ठिकाणी विनंती खरं तर ज्यांचा पराजय झाला परंतु पराजयाला खचून न जाता प्रतिक्रिया देण्यासाठी समोर आलेले आहेत ते ॲडव्होकेट सुधीर ढोबळे। काय वाटतं आपल्याला या ठिकाणी आज थोड्याशा मताने आपला पराभव झाला तर काय सांगा? खरं म्हटलं म्हणजे मी जय पराजयाचा विचार न करता ही निवडणूक लढवलेली माझ्या दृष्टीने ही तत्वाची लढाई होती त्यामुळे मी माझ्या मित्रांनाही सांगितलं होतं की मला काय जय आणि पराजय तसा काही फरक पडत नाही अगदी नम्रपणे सांगितलं आणि मी जास्तीत जास्त सगळ्यांशी संपर्क साधला अतिशय जीव तोडून मेहनत केली माझ्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत घेतली मी तर सगळ्यांचा ऋणी आहे आणि मी अगोदरच सांगितलं होतं प्रचार सुरू करताना की आम्ही जे आहोत हे असे वेगळे नाही आहोत पहिले आम्ही 159 लोक आहोत आणि त्यामुळे आमच्यामध्ये काही डिव्हिजन नाही आणि निकम साहेबांची माझी चर्चा झाली म्हटलं आपण शेवटी एकत्रच काम करायचंय आणि हे फक्त निवडणुका ह्या निवडणुकीपुरते असतात आपले संबंध हे प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचेच राहतील म्हणजे अगदी माझ्या इथल्या प्रत्येक सभासदाशी माझे जिव्हाळ्याचे संबंध आहे। पूर्वी मी सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे उपाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे आणि प्रत्येकाशी जिव्हाळ्याचं आणि जीवाभावाचं नातं आहे। ज्यावेळेला कुणावरही काही संकट येऊ त्यावेळेला ॲडव्होकेट सुधीर ढोबळेच त्या ठिकाणी आलेले आहे त्यामुळे मला इलेक्शन या प्रकाराबद्दल काही तसं काही वाटत नाही जे पराजय हे तेवढ्यापुरत्याच असतात आणि मी माझी भूमिकाही क्लिअर केलेली की मी पुन्हा 12 सूचीच्या निवडणुकीला उभा राहणार नाही तरुण फळी मी निर्माण करण्याचा प्रयत्न करेन आणि तरुणांना संधी देऊन त्यांनी चांगल्या पद्धतीने बाहेरचं काम करावं त्याला मी मार्गदर्शन करेन। पुन्हा एकदा सर्व विजयी उमेदवारांचे मी मनापासून आभार मानतो। जय हिंद जय महाराष्ट्र। अतिशय खिलाड वृत्तीने या ठिकाणी पराभव स्वीकारलेले सर्व मतदारांचे त्यांनी आभार मानले। जरी माझा पराभव झाला असला तरी मी सर्वांशी एक रूपाने आणि एक जीवाने त्यांच्याबरोबर काम करेल अशी अपेक्षा सुधीर ढोबळे यांनी व्यक्त केली आहे। खरं तर ही निवडणूक अतिशय खेळीच्या वातावरणामध्ये आज या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली की निवडणूक अधिकाऱ्यांना ॲडव्होकेट शरद गुरव त्यांचे समवे कृष्णकांत गंभीर त्याचबरोबर ॲडव्होकेट रोहिणी गाडेकर आणि त्यांच्या मदतीस म्हणून ॲडव्होकेट रेवण कांडेकर या मान्यवरांनी या ठिकाणी ही निवडणूक प्रक्रिया अतिशय शांतपणे या ठिकाणी पार पडलेली आहे।